जे लोक निराधार व काम करणं असमर्थ आहे अशा लोकांसाठी संजय निराधार योजना व श्रावण बाळ ह्या योजना सुरू केली आहे. संजय निराधारमध्ये अपंग, विधवा, परित्यक्ते आणि घटस्फोटी ह्या व्यक्ती येतात. तर श्रावण बाळ या योजनेमध्ये 60 वर्षावरील व्यक्ती आणि ज्यांना मूलबाळ नाही अशा व्यक्तीचा समावेश आहे. शासनाने या व्यक्तीकरिता विशेष सहायता योजनेअंतर्गत ह्या योजना सुरू केल्या आहे. परंतु या व्यक्तींना गेली 5 महिन्यापासून शासनाने या व्यक्तींचे निराधार पेन्शन प्रलंबित केले आहे. आर्णी तालुक्यामध्ये जवळपास संजय निराधार योजनेचा लाभ घेणारे 3100 निराधार व्यक्ती असून श्रावण बाळ योजनेअंतर्गत 6900 लोक याचा लाभ घेतात. परंतु गेली 5 महिन्यापासून शासनाने यांची पेन्शन प्रलंबित केल्यामुळे यांना याचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारा नाही झालेले आहे, 5 महिने झालेले आहे. विधवा असल्यामुळे 2009 मध्ये माणसाचा अपघात झालेला आहे, पगारा झालेला नाही. कोरोना व्हायरस असल्यामुळे रोज मजुरी करत, रोज मजुरी सुद्धा लागत नाही आहे. सरकारनं लाभ द्यायला पाहिजे होते, पण आणखीन लाभ आलेला नाही आहे. त्या लाभ येण्यासाठी आम्हाला विधवा बाई आले, अपंग आले, श्रावण बाळ आले, याले बी सुद्धा पगारा नाही झालेले आहे. कोणाले मूल आहे, कोणाले मुलगा नाही आहे, कोणाले काहीच नाही आहे. त्याच्यासाठी खूप कंडिशन बेकार आली आहे. त्याच्यासाठी आम्हाला सरकारला बोलायचं होतं का पगारा का नाही येऊन शिन्या राहिल्या, कशामुळे नाही येऊन शिन्या राहिल्या. कोरोना व्हायरसच्यानं ना शेतीला जाता येत आहे, ना शेतीतून कोणी लावत सुद्धा हा आले नाही आहे, ना धंदे नाही आहे, ना कोणतं काहीच नाही. खूप कंडिशन बेकार आलेली आहे. तुम्हाला पगार मिळते का? पगार आहे ना आम्हाला, पण पगार आलेले नाही आहे. तुम्हाला कोणती योजनेतून पगार मिळत जाते? निराधार विधवा म्हणून आहे निराधार. तर ते पगार आणखीन पण नाही आले. पगार किती मिळतो? उदरनिर्वाह कसा भागत आहे? काय नाही. आता चटणी आहे तर मीठ आहे, मीठ आहे तर चटणी नाही आहे. हातावर आणणे आणि पानावर खाणे आहे. काय अडचण जात आहे तुम्हाला? अडचण म्हणजे अशी, आता लेकराले कपडा लत्ता दुख आहे, सुख आहे. घरात बरोबर खाले नाही आहे, प्याले नाही आहे. लेकर असे मागतेत, पण ते आपण देऊ शकत नाही आहे. लेकर हे मागतेत, लेकर कपडा लत्ता मागतेत. आज दुःख सुद्धा घरात असल्यामुळे 5 पैसे खर्चाले सुद्धा नाही आहे. लोकांनी जर पैसा मागितला तर लोक पैसा नाही म्हणत आहे कोरोनामुळे. कोणी 1 रुपया सुद्धा देत नाही आहे. सरकारनं एकदमच हात वर्त करून दिलेले आहे. कोणाला म्हणायचं, कोणाला काय बोलायचं बाबा काही समजत नाही आहे. आता पगार जमा व्हा बा. 5 महिन्यापासून पगारच नाही. मी बिमार बाई हवं, मला पैशाचं काम आहे. सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे. मी का हवं अशी अखम हव. 5 वर्षापासून इथं बाजीवरच हा मी अखम. सरान बाळाची पगार मुले अखम हव. मी मला देणं जरूरत आहे तुम्हाला. हव ना मी तर तुम्ही मला पोसणं तयार हा. सरकारला हात जोडून विनंती आहे, पगार आमच्या लवकर खात्यात जमा करा. सर, हे व्यक्ती आपल्या हातावर पोट घेऊन जगतात. अशा व्यक्तींचे शासनाने त्वरित अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडिया अनर्टसाठी.